ही पद्धत जपानमधून आलेली आहे आकिरा मियावाकी यांनी इसवी सन एकोणीसशे सत्तरमध्ये तिथं प्रयोग करून कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्याचा जो प्रयोग आहे तो यशस्वी केला आ, कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावल्यामुळं अनेक फायदे होतात एक तर तिथं विविध प्रजाती कमी जागेत वाढतात जसे की घनदाट जंगल वाढते जसं तसं त्या एकाच ठिकाणी वा वाढतात त्यांनी त्याच्यामुळे आपल्याला वेगळे फायदे म्हणजे असे की तीस टक्के आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण जास्त मिळतंय त्यात नंतर ऑक्सिजन जास्त मिळाल्या परत कार्बन डायऑक्साईड तीस ते चाळीस टक्के कार्बन डायऑक्साईड त्यांनी जास्त शोषून घेतात हे पण त्याचा एक फायदा आहे तसंच घनवनमध्ये अजून एक फायदा जर म्हणलं तर तुमचं जमिनीची धूप जमिनीची धूप होत नाही जमिनीची धूप कमी होते पाणी मुरण्यास जास्त मदत होते त्याच्यानंतर जास्त झाडं असल्यामुळं आणि घनदाट वृक्ष वाढल्यामुळं विविध पशुपक्षी आणि प्राणी तिथं येण्यास येतात तिथं त्याच्यामुळं जैवविविधता वाढण्यास आणि आजूबाजूचा वातावरण वातावरण चांगलं होण्यास मदत होते हे